शेतजमीन आणि साधन संपत्तीचं फेरवाटप करण्यात यावं या मागणीसाठी फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेनं धरणे आंदोलन केलं. शिक्षणाचं खासगीकरण थांबवून सर्वांना केजी ते पीजी पर्यंतचं शिक्षण मोफत देण्यात यावं आणि दलित शोषित कष्टकरी कामगार शेतमजूर गरिबांना घरं तसंच पोटभर अन्न मिळालं पाहिजे, सर्वांना मोफत आरोग्य सेवा पिण्याचं शुद्ध पाणी मिळालंच पाहिजे आदी मागण्यांसाठी फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेनं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. या धरणे आंदोलनामध्ये भीमराव सोनवणे, लक्ष्मण जाधव, संभाजी साबळे आदींसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. या देशामध्ये प्रजेचं राज्य सुरू होऊन जवळजवळ 67 वर्ष होत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर खरंच इथली गरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर ही जनता खरंच हिला या प्रजासत्ताकामध्ये हक्क आणि अधिकार आहेत का हा प्रश्न विचारण्यासाठी आज आम्ही धरणे आंदोलन आयोजित केलं आहे फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेच्या वतीनं. आमचं इथल्या सरकारला, इथल्या शासनाला, इथल्या प्रजासत्ताकाला आणि इथल्या व्यवस्थेला आमचं आव्हान आहे की त्यांनी याचे उत्तरं द्यावेत. आमचा अधिकार आणि हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे ह्यासाठी ही आमची धरणे आहेत आणि यामध्ये आमच्या माता भगिनी आणि आमचे बांधव मोठ्या संख्येनं सामील झाले.